A reactant A forms two products. Energy of activations are given. Ea2 is equal to 2Ea1. Frequency factor for the both reaction are equal. Frequency factor चा symbol काय आहे? Frequency factor चा symbol आहे capital A. आणि दोन्ही reaction साठी तो same आहे. दोन reaction given आहे. A gives B and C. ठीक आहे? तर फाइंड आउट काय करायचं? देयरफॉर यापैकी कुठलं रिलेशन बरोबर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. की कन्सेप्ट काय असेल यासाठी? की कन्सेप्ट फॉर दिस क्वेश्चन इज अरेनियस इक्वेशन. अरेनियस इक्वेशन, व्हाट इज द अरेनियस इक्वेशन? अरेनियस इक्वेशन इज के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ई ए बाय RT. ठीक है. फॉर द फर्स्ट रिएक्शन वी कैन राइट, फर्स्ट रिएक्शन साठी रेट कॉन्स्टंट काय आहे? K1 इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी फैक्टर सेम असेल A, E रेस टू माइनस एनर्जी ऑफ ऐक्टिवेशन ला बोलूया आपण EA1. ठीक है, फॉर फर्स्ट रिएक्शन बाय RT वी कॉल्ड दिस इज इक्वेशन नंबर 1. फॉर द सेकेंड रिएक्शन वी कैन राइट K2 इज इक्वल टू A into e raised to minus Ea2 by RT. ठीक है, आणि Ea2 किती गिवन आहे? Ea2 इज इक्वल टू 2Ea1. लेट्स पुट हियर, वी कैन राइट K2 इज इक्वल टू A into e raised to minus 2Ea1 divided by RT. This is equation number 2. Now let's take equation 2 by equation 1. Then we will get K2 by K1 is equal to A into E raised to minus 2Ea1 by RT divided by A into E raised to minus Ea1 by RT. A will be cancelled. ठीक है, हा डिनॉमिनेटरला आहे, याला आपण न्यूमरेटर लिहूया, तर साइन चेंज होईल. देन वी विल गेट K2 बाय K1 इज इक्वल टू ई रेस टू मायनस 2Ea1 बाय RT इंटू ई रेस टू मायनस Ea1 बाय RT. हा मायनस 2 आहे, हा मायनस 1 आहे. तो फायनली वी विल गेट K2 by K1 is equal to E raised to minus Ea1 by RT. On rearranging, we will get K2 is equal to K1 into E raised to minus Ea1 by RT. कुठला option match करतो बघा? Option number 1 आहे, K2 equal to K1 E raised to minus Ea1 by RT. तो option number 1 या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, बट ह्याच्यामध्ये बाकीचे पण ऑप्शन चेक करावे लागतील, बिकॉज फोर्थ इज ऑल्सो गिवन. ठीक आहे, तो लेट्स चेक सेकंड ऑप्शन. सेकंड ऑप्शनसाठी काय करूया आपण? टेक स्क्वेअर ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1चा आपण स्क्वेअर केला तर काय होईल? K1² इज इक्वल टू A² इंटू ई रेस टू, हा जर स्क्वेअर केला, ठीक आहे, ई रेस टू मायनस Ea1 बाय RT स्क्वेअर जर केला, तर तो काय लिहू शकतो आपण? ई रेस टू मायनस 2Ea1 बाय RT. सपोज वी कॉल्ड दिस इज इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, नाव लेट्स टेक इक्वेशन 2 बाय इक्वेशन 3. देन वी विल गेट K2 बाय K1² इज इक्वल टू A इंटू ई रेस टू मायनस 2Ea1 बाय RT डिवाइडेड बाय थर्ड इक्वेशन काय आपलं? A² इंटू ई रेस टू मायनस 2Ea1 बाय RT. ठीक आहे, नाव दिस A विल बी कॅन्सल फ्रॉम स्क्वेअर, ह्याला आपण वरती घेऊन जाऊया, तर साईन चेंज होईल त्याचं. देन वी विल गेट K2 बाय K1 इज इक्वल टू
e raised to minus 2 e1 by rt into e raised to plus 2 e1 by rt. ठीक आहे, डिवाइड ला काय असणार आहे a, हा कॅन्सल होईल बरोबर आहे, हा मायनस आहे हा प्लस आहे, दॅट विल बी झिरो, आणि ई रेस टू झिरो काय असणार आहे वन असेल. तर फायनली वी कॅन राईट के टू इज इक्वल टू के वन स्क्वेअर डिवायडेड बाय ए. ठीक आहे, तर ऑप्शन टू सुद्धा मॅच होत आहे बघा. सो तो ऑप्शन नंबर 4 विल बी द करेक्ट आन्सर, बोथ 1 अँड 2 आर करेक्ट. ठीक आहे, थँक्यू.